तर डीटी न्यूज मराठीच्या या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे विलास आडे. नांदेड जिल्ह्यामधल्या देवभूमी माहूरगड शहरामध्ये शिवभक्तातर्फे पवित्र श्रावण मासानिमित्त कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. माहूर शहरातील कपिलेश्वर मंदिर येथून साधू संतांच्या उपस्थितीमध्ये कावड यात्रेला प्रारंभ झाला. वाजत गाजत नगर कीर्तन करत संपूर्ण माहूर शहराला वेढा टाकून ही यात्रा कैलास पर्वतावर पोहोचली आणि इथे या कावड यात्रेची सांगता झाली. या कावड यात्रेमध्ये शिवभक्ताबरोबरच महिलांची संख्याही लक्षणीय होती. बघूया डीटी न्यूज मराठीचा हा विशेष वृत्तांत. पवित्र श्रावण मासानिमित्त नांदेड जिल्ह्यामधल्या देवभूमी माहूरगड शहरामध्ये आज हजारो शिवभक्तातर्फे कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. माहूर शहरातील कपिलेश्वर मंदिर येथे साधू संतांच्या उपस्थितीमध्ये या कावड यात्रेला प्रारंभ झाला. या कावड यात्रेमध्ये हजारो शिवभक्ताबरोबरच महिला शिवभक्तही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वाजत गाजत भजन कीर्तन करत संपूर्ण माहूर शहरातील देवी देवतेला वंदन करून या कावड यात्रेची सुरुवात झाली. माहूर शहरामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. एका ट्रॅक्टरवर शिवलिंगाची प्रतिकृतीही उभारण्यात आली होती आणि त्याला फुलांनी सजवलं होतं. हर हर शंभोच्या जयघोषामध्ये या कावड यात्रेला सुरुवात झाली. आज संपूर्ण माहूर शहरामध्ये आध्यात्मिक वातावरणाची अनुभूती होती. हर हर शंभोच्या गजरामध्ये या यात्रेला प्रारंभ झाला आणि संपूर्ण माहूर शहराला परिक्रमा करून ही यात्रा कैलास पर्वताकडे निघाली. कैलास पर्वतावरील शिवमंदिर येथे या यात्रेची सांगता करण्यात आली. या यात्रेमध्ये संपूर्ण माहूर शहरातील शिवभक्तांनी सहभाग नोंदविला होता. अत्यंत जल्लोषाच्या वातावरणामध्ये थाटामाटात या कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये अत्यंत देखणी अशी ही कावड यात्रा पहिल्यांदाच माहूरकरांना बघायला मिळाली. देवी देवतांच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या देवभूमीमध्ये भव्य अशा या कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ढोल ताशाच्या गजरामध्ये भजन कीर्तन करत साधू संतांच्या उपस्थितीमध्ये या कावड यात्रेनं संपूर्ण माहूर नगरीची परिक्रमा केली. शिवभक्तांच्या हातामध्ये अशा प्रकारे भगवा ध्वज ठिकठिकाणी दिसून आला. माहूर शहराच्या मुख्य रस्त्याहून ही कावड यात्रा वाजत गाजत निघाली. संपूर्ण वातावरणच आज आध्यात्मिक बनलं होतं. माहूर शहरामध्ये पहिल्यांदाच अशी भव्य अशी कावड यात्रा निघाली आहे. डीटी न्यूज मराठीने या कावड यात्रेचं हे ड्रोन दृश्य चित्रित केलं आहे. या कावड यात्रेमध्ये शिवभक्तांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग दिसून आला आणि त्याचबरोबर या कावड यात्रेमध्ये शिवभक्त महिलांचीही संख्या लक्षणीय अशी होती. त्या कावड यात्रेनिमित्त प्रतिक्रिया एवढीच आहे का, माहूर एक शक्तीपीठ आहे. या पीठामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर तमाम देशातून जगातून लोक या ठिकाणी देवदर्शनासाठी येतात. या ठिकाणी कैलास पर्वताचं खूप मोठं एक महात्म्य आहे आणि श्रावण या पवित्र मासामध्ये महादेवाची भक्ती करणे, त्यांना प्रसन्न करणे आणि कावड यात्रेच्या निमित्ताने
या ठिकाणी जनता जनार्दनावर शेतकऱ्यावर माईबापावर महादेवाची कृपा दृष्टी असावी या दृष्टिकोनातून माहूर शहरामध्ये सर्व प्रथा परंपरा या ठिकाणी आहे, सर्व धर्माच्या विविध परंपरा या ठिकाणी आहे, परंतु कावड यात्रेची परंपरा माहूर शहरामध्ये नव्हती आणि याची सुरुवात या ठिकाणी व्हावी आणि ही परंपरा माहूर शहरामध्ये कायम चालावी म्हणून या ठिकाणी कपिलेश्वर महादेव मंदिर ते कैलास पर्वत महादेव मंदिरापर्यंत ही पैदल यात्रा या ठिकाणी श्रावण मासाच्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी काढलेली आहे। या कावड यात्रेला ही आज प्रथमता या ठिकाणी काढली, परंतु असा उदंड असा या ठिकाणी प्रतिसाद मिळाला ज्यामुळे प्रतिवर्षी ही परंपरा श्रावण मासातल्या तिसऱ्या सोमवारी या ठिकाणी कायम चालेल। या ठिकाणचे सर्व नवतरुण मंडळ हे या ठिकाणी चालवतील अशी या ठिकाणी अपेक्षा आहे। सद्गुरु महाराज की जय। कावड यात्रा ही एक फार याला शिवपुराणामध्ये फार मोठं महत्व दिलेलं आहे आणि कावड घेऊन आपण जर महादेवाच्या दर्शनासाठी जाणं आणि त्या पिंडीवर जाऊन पाणी टाकल्यानंतर जितकं पाणी आपण टाकाल तितकं खूप मोठा पाऊस आणि खूप मोठं सुख आपल्या संसाराला मिळेल अशी एक प्रत्येक भक्ताची भावना आहे। या असा एक उद्देश ठेवून प्रत्येक गावोगावी ही कावड यात्रा चालू असते आणि आपल्या या तीर्थक्षेत्रामध्ये नव्हती, मात्र ही तीर्थक्षेत्रामध्ये आज कैलास टेकडीला एवढं मोठं महत्व आहे की चारी सृष्टीचे दैवता या सह्याद्री पर्वतावर दत्तात्रेय प्रभूच्या दर्शनासाठी येतात। दैवता सभी मांगते है अपने भक्तों को पुराते है, क्या राम विजय मालूम नहीं तुझको म्हणले। राम विजय ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे चारी सृष्टीच्या दैवता या ठिकाणी येतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी या सह्याद्री पर्वतामध्ये येऊन दत्तात्रेय प्रभूचं दर्शन घेऊन सामर्थ्य घेतात आणि आपल्या भक्तांना ते सामर्थ्य देतात। अशा यासाठी हा पर्वत अतिशय भक्तांसाठी लाभदायक आहे। नुसतं या पर्वताचं दर्शन झालं तर सुख मिळते आणि या पर्वतामध्ये मनोकामना पूर्ण करण्यासाठी जे जे आतापर्यंत राज्य लोक आलेत त्या राज्य लोकांचा उद्धार या सह्याद्री पर्वतामध्ये झाला। असाध्य ते साध्य होते अशा प्रकारचा सह्याद्री पर्वत आहे आणि म्हणून प्रत्येक धार्मिक कार्यक्रम या सह्याद्री पर्वतामध्ये होत असतात आणि या माध्यमातून आमचे ज्योतिबादा खराटे यांनी जी कावड यात्रा काढली हे सुद्धा खूप मोठे या महाराष्ट्रासाठी खूप चांगल्या प्रकारची एक परंपरा त्यांनी या ठिकाणी निर्माण करून दिली आणि अशाच प्रकारची यात्रा भव्य प्रमाणात यापुढे चालू राहावी आणि जेवण आमच्याकडेच राहावं अशा प्रकारचं मला वाटते। हे आहे डीटीव्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।